हिंगनघाट बहुचर्चित प्राध्यापक पिसुद्दे जलीत मामले में पिछली तारीख में फिरियादी पक्ष ने और एक गवाह को फिर से बुलाने की अर्जी दी थी। उस पर आज पेशी होने वाली थी, लेकिन आज फिरियादी पक्ष ने फिर से और दो गवाहों को गवाही के लिए बुलाने की अर्जी दी, जिसे मंजूर कर दिया गया है। जलीत हत्याकांड प्रकरण मध्ये सरकार तर्फे विशेष सरकारी वकील साहब निकम साहब आज कोर्टा मध्ये हजर झाले होते आणि त्यांनी आज कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये आरोपीच्या बयानामध्ये काही प्रश्न द्यायचे आहेत कोर्टाने, असा एक अर्ज केलेला आहे, ज्याला आपण 313 CRPC प्रमाणे अर्ज करतो। त्यामध्ये दुसरं की साक्षीदार क्रमांक 4 यांची पुनर्तपासणी करायची आहे, म्हणून त्यांनी निकम साहेबांनी एक अर्ज केलेला आहे। या अर्जाप्रमाणे आता त्यांना पुनर्तपासणीच्या अर्जावर बचाव पक्षाचे वकिलांचं उत्तर मागितले गेले आहे आणि ती 26 तारीख ठेवण्यात आलेली आहे, 26/7/2021। तर आता पुढचं हे जी सुनावणी आहे या केसची, ती 26 तारखेला कोर्टामध्ये चालू होईल। मागच्या तारखेला जो बचाव पक्षातर्फे अर्ज देण्यात आला की त्यांचा एक साक्षीदार डिफेन्स विटनेस तपासण्यात यावा, त्या अर्जावरती कोर्टाने मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने आज डिफेन्स विटनेसचं एक्झामिनेशन होतं कोर्टापुढे। पण तत्पूर्वी फिर्यादी पक्षातर्फे माननीय निकम साहेबातर्फे परत 2 साक्षीदारांना रिकॉल करण्याकरिता, परत बोलावण्याकरिता आज कोर्टामध्ये अर्ज सादर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने पुढची तारीख 26 जुलै हे देण्यात आली माझ्या सेकरिता आणि 29 जुलै ही ऑर्ग्युमेंटकरिता तारीख देण्यात आलेली आहे।